ठाकरे सरकार विरोधात भाजपने राज्यस्तरीय आंदोलन सुरू केले. शेतकऱ्यांचे मुद्दे आणि महिलांवरील वाढते अत्याचारांविरोधात भाजप आक्रमक झाली आहे. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही आझाद मैदानावरील आंदोलनात सहभागी झाले आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आझाद मैदानावरील आंदोलनात सहभागी होऊन खास आपल्या शैलीत ठाकरे सरकारवर टीका केली. यावेळी ठाकरे सरकारवर फडणवीसांनी सडकून टीका केली. दरम्यान शायरीमध्ये त्यांनी सरकारवर हल्ला बोल केला. फडणवीसांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना त्यांच्या आश्वासनाची आठवण करून दिली. उद्धव ठाकरे यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची आश्वासनाची आठवण फडणवीसांनी ठाकरे सरकारला करून दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांना लगावलेल्या टोल्याला आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचा आपल्या शैलीत समाचार घेतला. एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांच्या वादग्रस्त विधानावरूनही देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. यावेळी पठाण यांच्या विधानाचा समाचार घेत राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवण्यात आला. आज सरकार कोमात गेलंय, सरकार निर्णयक्षम राहिलेलं नाही अशा शब्दात राज्याचे माजी अर्थमंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केलं. अब की बार स्थगिती की सरकार म्हणत त्यांनी ठाकरे सरकारच्या कारभारावर निशाणा साधला. देवेंद्रजी, तुम्ही उद्धवजींना कर्ज म्हणजे काय, हेक्टर म्हणजे काय ते शिकवा असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं. त्यांना मुंबईच्याच जमिनीचे हिशोब माहिती आहेत अशी जहरी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. शरद पवारांचं बोलणं आम्हाला कळत नाही, तुम्हाला बरं कळतं उद्धवजी असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली. यावेळी शरद पवारांनाही चंद्रकांत पाटलांनी लक्ष्य केलं. ठाकरे सरकार विरोधात भाजपनं राज्यभर एल्गार पुकारलाय अशा शब्दात प्रसाद लाड यांनी भाजपच्या आंदोलनाची माहिती दिली. यावेळी शेतकऱ्यांची चेष्टा करणारं आणि महिला अत्याचार रोखू न शकणारं सरकार असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. आम्हाला चिडवण्यासाठी म्हणून तात्या तुम्ही बोललात का असा सवाल प्रसाद लाड यांनी उपस्थित केलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांनी अधिवेशनाबाहेर केलेल्या आंदोलनावरून आपल्याला जुन्या दिवसांची आठवण झाल्याचं म्हटलं होतं. या वक्तव्यानंतर प्रसाद लाड यांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं. रत्नागिरीत निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे सरकार विरोधात आंदोलन केलं. गेल्या 3 महिन्यांमध्ये नव्या सरकारनं सगळ्या विकास कामांना फक्त स्थगिती द्यायचा निर्णय घेऊन जनतेची फसवणूक केली असा आरोप करत निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली. या आंदोलनात भाजपच्या कार्यकर्त्यांसह जिल्हा पदाधिकारीही सहभागी झाले होते. औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपच्या वतीने धरणं आंदोलन करण्यात आलं. यावेळी भाजप कार्यकर्ते आणि नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्य सरकार हे स्थगिती देणारं सरकार आहे, कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे असा आरोप भाजपच्या वतीनं करण्यात आला. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात याव्या, महिलांवर होत असलेल्या अत्याचारांच्या घटनेतील आरोपींना कडक शासन व्हावं यासह इतर मागण्यांकरता भारतीय जनता पार्टीनं सुरू केलेल्या आंदोलनाला नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, नांदगाव, येवला, चांदवड, सटाणा यासह ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाविकास आघाडीच्या विरोधात आज अमरावतीच्या राजकमल चौकातही एल्गार आंदोलन करण्यात आलं. शेतकरी कर्जमाफी आणि महिलांवरील वाढते अत्याचार यांवरून हे आंदोलन करण्यात आलं. भाजपचे माजी आमदार सुनील देशमुख यांच्या नेतृत्वाखाली एल्गार आंदोलन केलं गेलं. राज्यभरात आज भाजपच्या वतीनं राज्य सरकारच्या विरोधात धरणं आंदोलन करण्यात येत असलं तरी उस्मानाबादमध्ये आंदोलन करताना भाजपच्या उत्साही कार्यकर्त्यांनी चक्क आंदोलकांचीच फसवेगिरी केल्याचा प्रकार घडलाय. सरकारच्या कर्जमाफीचा निषेध करण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी चक्क ज्या शेतकऱ्यांच्या नावावर कर्जच नाही अशा शेतकऱ्यांना आंदोलनात सहभागी केलं, त्यामुळे या आंदोलनावर टीका होतीये. महाविकास आघाडी सरकारचा 100 दिवसांचा कारभार जनतेच्या प्रश्नांवर उत्तर शोधू शकला नसून
कर्जमाफी सारख्या महत्त्वाच्या प्रश्नावर सरकारनं शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे असं म्हणत परभणीतही भाजपच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात आलं. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत ठाकरे सरकारचं करायचं काय अशा घोषणा देण्यात आल्या. जनादेशाचा अवमान करून महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आलं असून सरकारनं शेतकऱ्याची फसवणूक केली आहे असा आरोप करत भाजप आंदोलन करत आहे. यवतमाळमध्ये ही प्रत्येक तहसील कार्यालयापुढे धरणं आंदोलन करण्यात आलं. यावेळी या आंदोलनात शेतकरी आणि महिलांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला. शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. धुळ्यातही भाजपच्या वतीनं महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं. यावेळी शेतकऱ्यांच्या जीवाभावाचा नंदी बैल देखील या आंदोलनात सहभागी झाला होता. यावेळी या नंदी बैलाला महाविकास आघाडी सरकारनं संपूर्ण कर्जमाफी केली का, या सरकारच्या काळात महिला सुरक्षित आहेत का, सरकार 5 वर्ष टिकेल का असे प्रश्न विचारण्यात आले. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या नंदी बैलानं नाही अशी दिली आहेत. आपली मान नकारार्थी हलवत नंदीनंही महाविकास आघाडी सरकारचा यावेळी निषेध नोंदवला. राज्यातील शेतकऱ्यांना आघाडी सरकारनं वाऱ्यावर सोडलं असून महिलांवर वाढलेल्या अत्याचाराबरोबरच इतर प्रश्नांच्या बाबतीत राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी भाजपच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्ह्यातील कारंजा, रिसोड, मालेगाव, मनोरा आणि मंगरुळपीर या तालुक्यांच्या तहसील कार्यालयावर धरणं आंदोलन करण्यात आलं. यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणा देत सरकारच्या धोरणांचा निषेध केला. महिलांवर वाढते अत्याचार, शेतकऱ्यांची शासनाकडून होणारी फसवणूक, कर्जमाफीची फसवी आश्वासनं या विरोधात साताऱ्यातही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपतर्फे धरणं आंदोलन करण्यात आलं. सातारा शहरातील पदाधिकारी मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाले. यावेळी राज्य सरकार विरोधी घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला. उद्धवा अजब तुझं सरकार अशा घोषणा देत रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं प्रांत कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं. ठाकरे सरकारनं केलेली कर्जमाफी फसवी आहे, शेतकऱ्यांचा जीव जाळणारी आहे, राज्यात महिलांवरील अत्याचार संपवण्यासाठी हे सरकार कमी पडत आहे. भाजपच्या वतीनं जोरदार यामुळेच निषेध नोंदवला केला. महाविकास आघाडी सरकारविरोधात भाजपनं आंदोलनाचं हत्यार उपसलंय. राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं शेतकऱ्यांची फसवणूक केली असून या सरकारच्या बेफिकरीमुळे महिलांवर अत्याचार वाढलेत असा आरोप करत त्याच्या निषेधार्थ दौंडचा तहसीलदार कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलंय. राज्यातील महाविकास आघाडी सरकार या राज्यातल्या जनतेचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरल्याच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपने धरणं आंदोलन केलं. यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मात्र या आंदोलनात नेहमीच दिसणारे मोजकेच कार्यकर्ते उपस्थित होते. पेंडाल आणि खुर्च्या अर्ध्या रिकाम्या होत्या. विशेष म्हणजे भाजपचे जिल्हाध्यक्ष शिवाजी जाधव हे सुद्धा अनुपस्थित असल्यानं उलटसुलट चर्चेला उधाण आलं. राज्य सरकारच्या कारभाराच्या निषेधार्थ सांगली मिरजेत भाजपच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. शेतकरी कर्जमाफी, महिला अत्याचार, राज्य सरकारनं रद्द केलेल्या निर्णयाच्या विरोधात धरणं आंदोलन करून निषेध नोंदवला केला. भाजपनं आज राज्यभर एल्गार पुकारलाय. गेल्या 3 महिन्यात महाविकास आघाडी सरकारनं भाजप सरकारच्या काळात केलेले अनेक लोकहिताचे निर्णय रद्द केले, तसंच शेतकऱ्यांना देण्यात आलेली कर्जमाफी फसवी आहे असे अनेक मुद्दे घेऊन महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात राज्यभर भाजपकडून आंदोलन करण्यात येत आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार असून भाजप सरकारनं लागू केलेल्या सगळ्या योजना बंद पडलेल्या आहेत. त्याकरता आज भाजपच्या वतीनं राज्यव्यापी धरणं आंदोलन सुरू करण्यात आलं. भंडारा जिल्हाधिकारी चौकात भाजपच्या वतीनं धरणं देत शासनाचा निषेध नोंदवण्यात आला. घोषणाबाजी करण्यात आली तर महाविकास आघाडीच्या सरकारात राज्यात अराजकता माजली असल्याचा आरोप भाजपच्या खासदारांनी केला. महाविकास आघाडी सरकारच्या धोरणाविरोधात भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात बीडच्या खासदार डॉ प्रीतम मुंडे यांनी सहभाग घेत राज्य सरकारच्या धोरणावर परखड शब्दात टीका केली. महाविकास आघाडीनं शेतकऱ्यांना दिलेलं आश्वासन पूर्ण करावं अशी टीका प्रीतम मुंडे यांनी केली.
शिर्डीमध्येही शेतकरी कर्जमाफी आणि महिलांवरील अत्याचार विरोधात भाजपने धरणे आंदोलन केले. कोपरगाव तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजपने एल्गार पुकारला असून विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून भाजपने भव्य रॅली काढली. रॅलीत तालुक्यातील शेकडो भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते. महाविकास आघाडीच्या विरोधात आज सासवडच्या तहसील कार्यालयासमोर एल्गार आंदोलन करण्यात आलं. शेतकरी कर्जमाफी, महिला सुरक्षा या मुद्द्यावरून आंदोलन झालं. भाजपचे तालुका अध्यक्ष राजेंद्र जगताप, जालिंदर कामठे, राहुल शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांसह एल्गार आंदोलन करण्यात आलं. तर भाजपचे सगळे पदाधिकारी यात सामील होते. यावेळी सरकारविरोधात निदर्शनं करत निवेदनही देण्यात आली. आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस असून आजही विरोधकांनी आपला विरोध दर्शवला. हाती फलक घेऊन विरोधकांनी आपला विरोध कायम ठेवला. यावेळी ठाकरे सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी ठाकरे सरकारला शेतकरी आणि महिला अत्याचाराविरोधाच्या मुद्द्यांवरून घेरण्याचा प्रयत्न केला. यावेळी सभागृहात गोंधळ पाहायला मिळाला. विरोधकांनी सभागृहात गोंधळ केल्यानं काही काळ कामकाज थांबवण्यात आलं. नुकत्याच झालेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर अजित पवारांनी पुन्हा एकदा पकड मिळवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत निळकंठेश्वर पॅनलला 16 जागा मिळाल्यात. त्यामुळे रंजन तावरे आणि चंद्रराव तावरे या गटाला फार मोठा धक्का बसलाय. अजित पवारांच्या आवाहनाला सभासदांनी जोरदार प्रतिसाद दिला आणि कौल त्यांच्या बाजूने लागला. माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर शरद पवारांचं जंगी मिरवणुकीनं स्वागत होणार आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निकालानंतर अजित पवार यांनी सगळ्यांचे आभार मानले. दरम्यान उसाला चांगला भाव देण्याची परंपरा कायम ठेवणार आहोत असं त्यांनी म्हटलं. तसंच कारखान्यात राजकारणात येणार नाही याचीही काळजी घेऊ असंही ते म्हणाले. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ते माध्यमांशी बोलत होते. शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामोरं जावं लागत होतं. त्यांना निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न केला अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवारांनी दिली. माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलचा दणदणीत विजय झाल्यानंतर रोहित पवारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. विद्येचं माहेरघर पुण्यात अत्यंत धक्कादायक प्रकार घडलाय. पुत्रप्राप्तीसाठी भोंदूबाबाच्या नादी लागून आयुष्याची राखरांगोळी एकानं केली आहे. पुत्रप्राप्तीसाठी पुण्यात एका भोंदूबाबानं एकाच घरातल्या 5 महिलांचं लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील धक्कादायक प्रकरणात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. नराधम सोमनाथ चव्हाणला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. या संदर्भातली माहिती पिंपरी चिंचवडच्या DCP स्मिता पाटील यांनी दिली. शिवसेना नेत्या डॉक्टर नीलम गोरे यांनी याप्रकरणी महिलांनी स्वतःहून समोर येऊन तक्रार करावी असं आवाहन केलं. तसंच राज्य सरकार महिला अत्याचार प्रकरणी कडक कायदा आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं ते म्हणाल्या. ते अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलत होत्या. आमदार मंदा म्हात्रे यांनी पुण्यातील धक्कादायक प्रकारानंतर कडक कारवाईची मागणी केली आहे. अशा नराधमांना भर चौकात शिक्षा दिली पाहिजे अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलत होत्या. दरम्यान अंधश्रद्धा असणं ही चुकीची गोष्ट आहे. महिला अत्याचाराविरोधात दिशा कायदा राज्यात कसा आणता येईल यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं यावेळी आमदार रोहित पवार म्हणाले. सरपंचाची निवड ग्रामपंचायतीतून करण्याच्या अध्यादेशावर स्वाक्षरी करण्यास राज्यपालांनी नकार दिला होता. त्यानंतर आज विधानसभेमध्ये सरपंचांची निवड ग्रामपंचायतीतून करण्याचं विधेयक मंजूर करण्यात आलं. विधानसभेमध्ये आवाजी मतदानानं हे विधेयक मंजूर करण्यात आलं. आता थेट जनतेतून सरपंच निवड करण्याचा निर्णय रद्द होणार आहे. कीर्तनकार इंदोरीकर महाराजांना सायबर सेलकडून मोठा दिलासा मिळाला आहे. इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनाच्या व्हिडिओबाबत खुलासा करताना त्या कीर्तनाचा व्हिडिओ युट्यूबवर उपलब्ध नसल्याचा खुलासा सायबर सेलच्या वतीनं करण्यात आलाय. त्यामुळे आता या विषयावर पडदा पडणार जवळपास हे निश्चित झालंय अशी प्रतिक्रिया प्रदीप मुरंबीकर यांनी दिली आहे. सायन उड्डाण पुलाच्या दुरुस्तीचा दुसरा टप्पा 27 फेब्रुवारीला सुरू होणार आहे. त्यामुळे गुरुवारी संध्याकाळी 6 वाजल्यापासून उड्डाण पुलावरील वाहतूक बंद करण्यात येणार आहे.
तसंच सॅन उड्डाणपुलाचं बेअरिंग बदलण्यासाठी दुसऱ्या टप्प्यातील काम करण्यात येणार आहे. 27 फेब्रुवारीपासून ते 2 मार्चपर्यंत हे काम सुरू राहणार आहे. वांद्रे वरळी सी लिंकवरील फास्टॅगच्या व्यवहारामध्ये महिन्याभरात 7,000 वाढ झाली आहे. सी लिंकवर टोलच्या एकूण व्यवहारापैकी 1/4 व्यवहारासाठी फास्टॅगचा वापर होत आहे. मात्र मुंबईच्या वेशीवरील इतर 5 टोल नाक्यांवर फास्टॅग यंत्रणेसाठी लागणारे सेन्सर्स कोरोना थायलंडमधून येण्यास विलंब होत असल्यामुळे त्यासाठी महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे. गोरेगाव स्थानकातील उत्तर दिशेकडील पुलाच्या पायऱ्या आणि पूर्वेकडील जुना स्कायवॉक दुरुस्तीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेनं घेतला आहे. 27 फेब्रुवारीपासून हा पूल बंद राहणार आहे. उन्हाळी सुटीत कोकणातील गर्दी लक्षात घेता प्रवाशांच्या सुविधेसाठी 78 विशेष एक्सप्रेस फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मध्य रेल्वेनं हा निर्णय घेतलाय. या विशेष एक्सप्रेस गाड्या येत्या 27 फेब्रुवारीपासून विशेष एक्सप्रेसची आरक्षण खुलं करणार आहे. राज्यातील होमगार्डच्या मानधनावरून निर्माण झालेला तिढा अखेर सुटलाय. राज्य शासनानं होमगार्डच्या मानधनासाठी अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्यांमध्ये 100 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे राज्यातील 40,000 अधिक होमगार्डची सुरक्षा लवकरच पूर्ववत होण्याचा मार्ग मोकळा झालाय. मुंबईतल्या शिवाजी पार्क इथं 12वी राज्यस्तरीय कॅरम स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत पुरुष गटातून विकास धारिया तर महिला गटातून आयशा साजिद हिनं विजेतेपद पटकावलं. या स्पर्धेत राज्यभरातील 550 खेळाडू सहभागी झाले होते. क्रिकेटपटू प्रवीण आमरे आणि महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकं देण्यात आली. पटापट 50 मध्ये इथे एक छोटासा ब्रेक. लगेच भेटूया. अजून काही बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आजीने दिलेल्या हळद दुधाने आराम तर मिळतोच, पण त्याच मायेने आणि आयुर्वेदिक परंपरेतून बनवलेले मातृचे हळदीवाला दूध मिक्सचर आपल्या आरोग्यासाठी ठरेल अधिक गुणकारी. हळदीवाला दूध, जस्ट मिक्स इट, ड्रिंक इट हर रोज. रोहन, थंडीमध्ये अंघोळ गरम पाण्याने नाही तर अंघोळ फक्त डेटॉलने नाही तर थंडीमध्ये रोज डेटॉल, जे देतं कोल्ड फ्लू सारख्या 100 आजार पसरवणाऱ्या जर्म्स पासून संरक्षण. थंडीमध्ये माझ्या घरात डेटॉलची स्वच्छता. लग्नाचा विचार मनात आला तर कदाचित .com नाही, शादी.com वर या. इथे लाखो लोकांना मिळाले आहेत त्यांचे योग्य जोडीदार. मराठी शादी.com आजच रजिस्टर करा. थांबा, अजूनही सामान्य हँड वॉश? हाँ. हा कीटाणूंच्या स्वच्छतेसोबत कोमलताची देखील स्वच्छता करतो, म्हणून संतूर हँड वॉश. यात आहे चंदनाचे गुण, जो वारंवार धुतल्यानंतर देखील हातांना ठेवतो नेहमीच कोमल. प्रत्येक स्पर्शामध्ये कोमलता. संतूर हँड वॉश. लाट बाय लाट पापड, लाट लाट बाय लाट पापड, आटा आवडीचा, आहा मसाला पसंतीचा, पीठ मळून दिला हा पैलवान ताठ. लाट बाय लाट पापड, लाट लाट बाय लाट. पापड सीझन आला, घेऊन रामबंधू पापड आटा आणि पापड मसाला. लाड बाई, लाड बाई, पापड लाड. बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. वळूया पुढच्या वेगवान बातम्यांकडे. अंधेरी पूर्व व पश्चिमेला जोडणाऱ्या पश्चिम रेल्वे मार्गावरील गोपाळकृष्ण गोखले पुलाच्या पुनर्बांधणी प्रस्तावही गेल्या 10 दिवसांपासून स्थायी समितीत चर्चेअभावी पडून आहे. त्यामुळे या पुलाची पुनर्बांधणी रखडली आहे. अंधेरी रेल्वे स्टेशन लगतचा पूर्व पश्चिमेला जोडणारा गोखले पूल कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर पालिका आणि रेल्वेनं पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं. वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालय अर्थात राणीच्या बागेत प्राण्यांना निसर्गरम्य वातावरणात विहार करता यावा याकरता पिंजऱ्यांची निर्मिती केली जात असून वाघांच्या पिंजऱ्यांमध्ये झाडं, झुडपं, वृक्ष, वेली, बांबूंचा वापर करून उद्यान तयार केलं जाणार आहे. त्यामुळे नव्याने दाखल झालेल्या वाघाच्या जोडीला नैसर्गिक अधिवासाचा अनुभव घेता येईल. त्यासाठी 1.25 कोटी रुपयांचा खर्च महापालिका करणार आहे. आंबेगाव तालुक्यातील नागपूर इथं आज पहाटे शिवशंकर पोहकर यांच्या विहिरीमध्ये सावजाच्या मागे शिकार करताना बिबट्या पडला होता. नवनाथ पोहकर हे सकाळी 7:00 च्या सुमारास पाणी भरण्यासाठी गेले असता त्यांच्या लक्षात आल्यानं पाण्यात कसला तरी आवाज येत असल्याचं त्यांना कळलं. त्यांनी तात्काळ पोलीस पाटील संजय कोतकर आणि सरपंच सुनील शिंदे यांच्याशी संपर्क साधला.
बिबट्या विहिरीत पडल्याची माहिती त्यांना देण्यात आली, त्यानंतर बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यात यश आलं.